या ठिकाणी हा रस्ताच कसा गेला? हू डेअर टू डू इट? हू इज अ नॉनसेन्स? अरे आमच्या होल्डिंग पॉइंट मधले मॅंग्रोव्ह कार्ड दिले नेता ओके, मग असं असताना कुठल्या महामूर्खानं हा रस्ता तयार केला? हू डेअर टू डू इट? नवी मुंबईतील नेरूळ येथील 30 एकरांवरील DPS फ्लेमिंगो तलाव स्थलांतरित पक्ष्यांचं निवासस्थान म्हणून पुनर्संचयित करण्याच्या पर्यावरणवाद्यांच्या मोहिमेला भाजपाचे आमदार गणेश नाईक यांनी बळ दिले. घाटकोपर येथे एमिरेट्सच्या विमानानं दिलेल्या धडकेत 39 फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्यानंतर हळहळलेल्या गणेश नाईक यांनी फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या तलावाची गुरुवार दिनांक 23 मे रोजी पाहणी करून त्यात येणारं भरतीचं पाणी रोखणारी चोक पॉइंट तोडण्यासाठी आठवडाभराचा अल्टिमेटम दिलाय. आठवडाभरात चोक पॉइंट तोडले नाहीत तर आपण स्वतः मैदानात उतरून JCB लावून ते तोडू, असं नाईक यांनी सिडकोचे मुख्य अभियंता NC बायस आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांना आक्रमकपणे ठणकावलंय. सर्व बंधू भगिनींना मी एक गोष्ट अवगत करू देऊ इच्छितो की ह्या शहराला कोणीतरी चांगल्या माणसानं फ्लेमिंगो सिटी म्हणून नाव दिलं गेलं. फ्लेमिंगो सिटी ह्या ज्या पाठीमागच्या वॉटर बॉडीमध्ये म्हणजे जिथं पाणी साठते त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं फ्लेमिंगो यायचे, त्याच्या परिणामी ह्याला फ्लेमिंगो सिटी नाव दिलं गेलं. माझी विनंती तुम्हाला आहे की तुम्ही या ठिकाणी पूर्वी भरलेलं संपूर्ण ही वॉटर बॉडी हे चित्र तुमच्या सोशल मीडियावर, प्रिंट मीडियावर, इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवावं आणि त्याच्यानंतर आज जे चित्र आहे मुडभर म्हणजे त्याला 2-4-5% फ्लेमिंगो इथं आहेत हे कशामुळं घडले? तर ही जेटी ज्याला बोटीमध्ये किंवा तराफ्यामध्ये आरपार अलिबागकडे एक ट्रक कार नेण्यासाठी तो जेटीचा निर्माण केला गेला, परंतु आज आज वस्तुस्थिती अशी आहे की अटल सेतूच्या माध्यमातून गोव्याकडे जाणारा रस्ता फार जवळ झाला. पुढे मागे उरणवरून अलिबागला त्या ठिकाणी ब्रिज बनणार आहे, म्हणजे या रोरो सर्व्हिस काही त्या ठिकाणी भविष्यकाला महत्त्व राहणार नाही. आणि त्या रोरो सर्व्हिस करता जी रस्ता निर्माण केला जो DPS हायस्कूलच्या जवळून, त्या ठिकाणी त्या रस्त्यामुळे या वॉटर बॉडीमध्ये येणारं पाणी थांबलं आणि ते पाणी थांबल्यामुळे, पाणी आटल्यामुळे या ठिकाणी फ्लेमिंगोंचं येणं जाणं कमी झालं. ही बाब आमच्या इथल्या नगरसेविका नेत्रा शिर्के, जयंत हुद्दार या दोन प्रमुख लोकांनी, नंतर मग NRI मधील जे काही जागृत नागरिक आहेत ज्यांना पर्यावरणाशी पडलेले आहे, ज्यांना मॅंग्रोव्हविषयी पडलेले आहे, ज्यांना फ्लेमिंग पडले, त्या लोकांनी सुद्धा फार आक्रमक भूमिका घेतली आणि ते तर NGT कडे गेले. सिडकोच्या अधिकाऱ्यांचं काही अधिकाऱ्यांचं, मी सिडकोमध्ये 99% चांगले अधिकारी आहेत, महापालिकेत अधिकारी चांगले आहेत, फॉरेस्टमध्ये, पोलीसमध्ये, पण 1% जे नालायक आहेत त्या नालायक लोकांच्या कामाची ही परिणिती आहे. या ठिकाणी आता NGTनं इथं बांधकाम म्हणजे एकूणच काही करू नये अशा प्रकारची महापालिकेला आणि सिडकोला तशा प्रकारचे ऑर्डरमध्ये मेन्शन केलेलं आहे. आता आज सिडकोचे चीफ इंजिनियर बायस साहेब, आपले ॲडिशनल चीफ इंजिनियर अरविंदजी शिंदे, फॉरेस्टचे अधिकारी आहेत, पोलीसचे अधिकारी आहेत, या सर्वांनी ही घटना बघितली. ना तिला स्टंट करायचं असतं तर निवडणुकीच्या अगोदर आलो असतो आणि मी स्टंट केला असं, पण आता निवडणूक झालेली आहे, आता ही नवी मुंबईतल्या झालेल्या चुका दुरुस्त करण्याची वेळ आहे आणि त्याकरता आज गणेश नाईकांनी पहिलं पाऊल टाकलेलं आहे. आपल्या सर्वांनी आजवर जे सहकार्य केलं पर्यावरण सुधारण्याकरता, शहराची सेवा करण्याकरता, अशाच प्रकारची जागृत राहून विधानसभा, महापालिका आणि त्याच्यानंतर सुद्धा, हे शहर आपलं आहे, हे शहर एकट्या कुणाचं नाही आहे, कुठल्या पक्षाचं नाही, कुठल्या जाती धर्माचं नाही, हे शहर या शहरावर प्रेम करणाऱ्या सर्वांचं आहे. आणि आशा करतो की सिडकोचे चीफ इंजिनियर बायस साहेब आणि आपले महापालिका इंजिनियर शिंदे साहेब या दोघांच्याकडे जबाबदारी सोपवतो मी, आणि सर पुन्हा 7-8 दिवसांनी परत मी इथं पाणी करायला येईन, त्यावेळेला इथे फुल पाणी भरलेलं असलं पाहिजे, फ्लेमिंगो सुद्धा मोठ्या प्रमाणात आले पाहिजे. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.